नमस्कार, मी सय्यद रिजवान. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या घटना व चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करा. वर रहा अपडेट. सर्वांना नमस्कार. माझ्या राज्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपलं महाराष्ट्र राज्य समता शिक्षण या नोंदणीकृत संघटनेचं यंदा पहिलं ऐतिहासिक राज्य अधिवेशन राज्यस्तरीय शिक्षण परिषद यशवंतराव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह औरंगाबाद या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होणार होतं. या ऐतिहासिक अधिवेशनासाठी राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री नामदार आदरणीय वर्षाताई गायकवाड, त्याच जोडीने राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश भाई यांनी टोपे साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय उन्मेदवार पाटील, त्याच जोडीने जालन्याचे आमदार आदरणीय कैलास शेठ गोरंट्याल, त्याच जोडीने या अधिवेशनासाठी राज्यातील सन्माननीय मंत्री आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब, या जोडीने राज्य मंत्रिमंडळातील जवळपास बरेचसे आदरणीय मंत्री महोदय, बरेचसे सन्माननीय आमदार साहेब, राज्याचे सचिव आदरणीय नंदकुमार साहेब, आदरणीय अर्जुनजी कोळी साहेब, सर्व मान्यवरांना आपण निमंत्रित केलेलं होतं. बंधू आणि भगिनींनो, सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की या राज्यस्तरीय पहिल्या अधिवेशनाच्या संदर्भात राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी खूप मेहनत केली, परंतु दरम्यान शासनाने देखील विशेष कर्तव्यराजा 28 फेब्रुवारी 2020 त्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव आदरणीय स्वप्नील कापडणीस साहेब यांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व शिक्षण संचालक साहेब, सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब, सन्माननीय राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी साहेब व आमच्या महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाला आदेश देऊन विशेष कर्तव्यराजा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी 11 ते 13 मार्चसाठी मंजूर केली होती. ही अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या दृष्टीने ही मोठी अशी जमीची बाजू होती. परंतु बंधू भगिनींनो, दरम्यानच्या काळात आपण चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला, बघता बघता दुबई मार्गे तो पुण्यामध्ये आला आणि दिनांक 7 रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार राजेश भैया टोपे साहेब यांना जेव्हा आमचं राज्याचं शिष्टमंडळ भेटलं तेव्हा त्यांनी सूचित केलं की खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी हे अधिवेशन राज्याचं जे होऊ घातलेलं ते स्थगित ठेवा. आम्ही त्यांना सांगितलं राज्याची गुणवत्ता वाढण्यासाठी राज्यातील शिक्षण प्रवाहामध्ये नवनवीन बदल जे होत आहेत ते सर्व राज्यभरातील वाडी वस्ती तांड्यावरील शिक्षकांना कळण्यासाठी या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये आपण शिक्षण संवादाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे. आज ज्या शाळांची पटसंख्या वाढली अशा शिक्षकांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आदरणीय कोळी साहेब असतील, त्याच जोडीने राज्यातील सन्माननीय केंद्रप्रमुख साहेब, सन्माननीय शिक्षण अधिकारी साहेब, सन्माननीय शिक्षण अधिकारी साहेब यांना विशेष अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार समता शिक्षक संघ, त्याच जोडीने राज्यातील सन्माननीय उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय समता शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी देखील त्यांची निवड अंतिम करून त्यांना निवडपत्र दिली गेली. परंतु कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव होत आहे आणि गर्दीच्या ठिकाणी टाळण्याचं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याच जोडीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ज्या सूचना आहेत, आरोग्यमंत्र्यांच्या ज्या सूचना आहेत ते बघता आणि आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेला आणि शिक्षक म्हणून आपली सामाजिक आरोग्यविषयक माहिती बघता हे अधिवेशन पुरता स्थगित करत असल्याचं राज्याध्यक्षांच्या परवानगीने मी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा राज्याचा महासचिव तथा राज्य प्रवक्ता म्हणून किशोर पाटील कुंजरकर सर्वांना दिलगिरी व्यक्त करून माहिती देते. बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या पाठबळाने हे अधिवेशन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आपण संपन्न करणार आहोत. राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञ शिक्षकांनी काम केलेलं आहे त्यांना देखील आपण या अधिवेशनात गौरवणार. राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड साहेब यांनी या अधिवेशनाला पुन्हा विशेष कर्तव्यराजा अशाच पद्धतीची देण्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे. मी या माध्यम समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा जबाबदार घटक व राज्य महासचिव यांनी सर्वांना आश्वासित करतो की आपलं पहिलं अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत आगामी काळात होणार म्हणजे होणार, परंतु आता कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांनी आता पुढे आलं पाहिजे, गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत. एक शिक्षक म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण येणाऱ्या काळात सर्वांनी सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे, कारण बंधू
बंधू आणि भगिनींनो, आरोग्याशिवाय आणि स्वतःच्या जीवाशिवाय या जगात आणि जीवनात मोठं महत्त्वाचं असं काहीच नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आरोग्यविषयक सवयी आणि कोरोनाविषयी जनजागृतीचा आजपासून वसा तीव्र करूया व गतिमान करूया. नव्हे तर कोरोना जनजागृतीच्या संदर्भाची भीती सगळ्यांनी मनातून काढून टाकायला पाहिजे. कारण कोरोना जनजागृती आपण करत असताना जर खबरदारीचे उपाय घेतले भीती बाळगण्याचे कारण नाही. मांसाहार खाल्ल्याने कोरोना होतो असं अजिबात नाही. आरोग्यमंत्री नामदार टोपे साहेबांनी कालच्या TV9 मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की आपण उगीच भाऊ करून घेता काम, परंतु खबरदारी करणं, खबरदारीचे उपाय पाळणं हे आपलं एक कर्तव्य आहे. म्हणून आपण गर्दीचे ठिकाणं टाळली पाहिजे, त्या जोडीने संसर्ग टाळला पाहिजे, 1 मीटरपर्यंतचा संपर्क टाळला पाहिजे आणि उकडून अन्न खाल्लं पाहिजे हे या माध्यमातून मी सांगतो. महाराष्ट्र राज्य संता शिक्षक संघ ही नव्याने स्थापन झालेली शिक्षक हितासाठी समाज हितासाठी याची एक संघटना आहे, संस्था आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत असताना शैक्षणिक वसा आपण गतिमान करत आहोत. केवळ पावत्या फाडणं हा आमचा उद्देश नाही. जळगाव जिल्ह्यात 2 आकडीच्या पुढे पावत्याच फाडल्या गेलेल्या नव्हत्या आणि फाडलेल्या देखील नाहीत. आणि पुरस्कारांची संख्या देखील आपण 2 अंकातच आहे. त्याच्यामुळे माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना सांगतो की आपला सन्मान यथोचित पद्धतीने होईल त्याची जबाबदारी मी माझ्या स्वतःवर घेत आहे. माझ्या राज्याध्यक्ष अरुणराव जाधव यांनी देखील ती स्वतः घेतलेली आहे. आमच्या या अधिवेशनाच्या संदर्भात आमचे सन्माननीय अच्युतजी साबळे असतील, सन्माननीय परमेश्वर साळवे असतील, सन्माननीय राज्यनेते विलासजी इंगळे असतील, PU आरसोडदादा असतील, सर्व राज्य कार्यकारिणीची टीम असेल, त्याच दयानंद कांबळे असतील, त्याच जोडीने सुनील मोरे असतील, खंडूजी मोरे असतील, सर्व जिल्हाध्यक्ष जे आहेत राज्यातील सगळ्यांनी खूप खूप मेहनत घेतली. सर्व शिक्षक बंधू भगिनींचा प्रतिसाद खूप खूप चांगला होता आहे. बंधू आणि भगिनींनो, शिक्षक या जोडीने आरोग्य जोपासणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी. या अधिवेशनात कोरोनामुळे सन्माननीय मंत्री मोदींना येता आलं नसतं, कारण आणि जर ते आले नसते तर आपले महत्त्वाचे जे प्रश्न आहेत शिक्षकांचे, जे प्रलंबित राज्यस्तरीय मग बदली धोरण असेल, विस्थापित शिक्षक असेल, केंद्रप्रमुखांचे प्रश्न असतील, जुनी पेन्शनचा प्रश्न असेल, व्यस्ती शाळा शिक्षकांचा प्रश्न असेल, त्याच्यावर ठोस उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित करण्यासाठी कोणी आलं नसतं आणि या अधिवेशनात गर्दी आपल्याला जास्त करता आली नसती. त्याच्यामुळे आपण एकच सांगतोय की हे अधिवेशन आपण तूर्तास स्थगित करत आहोत. येणाऱ्या काळात सर्वांना कसं उपस्थित ठेवता येईल हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील आणि तो आपण करणार आहोत. आणि सर्व राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्या जोडीने सर्व संघटनांनी देखील खूप मदत केली होती. यावेळेस सर्व संघटनांचे चांगले काम करणारे, संघटनात्मक काम करणारे, सहकार क्षेत्रात काम करणारे मान्यवरांना देखील यावेळेस आपण गौरवणार होतो. चांगले शिक्षण विस्तार अधिकारी साहेब यांना देखील गौरवणार होतो, केंद्रप्रमुख साहेबांना गौरवणार होतो, माझ्या शिक्षक राजाला गौरवणार होतो, माझ्या शिक्षक भगिनीला गौरवणार होतो. येणाऱ्या काळात तो गौरव सोहळा देखील राज्यस्तरीय निश्चितच होईल. निस्वार्थ हेतूने शिक्षक हितासाठी काम करणं आणि सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या पाठबळाने, तन मनाच्या सर्वांच्या सहकार्याने संस्था ही संघटना पुढे नेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊया. भाऊ करता कामा नये, कुठलेही अफवा पसरवता कामा नये. कोरोना काही लगेच थेट गल्लीबोळात पोहोचला आणि राज्यात पोहोचला असं नाही, परंतु कुठं कुठं आता पुणे नाशिक नंदुरबार सारख्या ठिकाणी रुग्ण आढळत आहेत. तर आपण जबाबदारीने स्वतः खबरदारीचे उपाय पाळले पाहिजेत हे या माध्यमातून सांगतो. जय संता, जय शिक्षण, जय महाराष्ट्र, जय हिंद. किशोर पाटील कुंजरकर, राज्य महासचिव, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, या पहिल्या राज्य अधिवेशनात प्राथमिक शिक्षकांसोबतच, माध्यमिक शिक्षक बंधू भगिनींसोबतच राज्यातील विविध क्षेत्रात चांगलं काम करणारे माझे पत्रकार बांधव, राज्यातील विविध क्षेत्रात सहकार क्षेत्रात काम करणारे विविध बांधव, साहित्यिक क्षेत्रात काम करणारे शिक्षक बांधव, इतर मान्यवरांचा देखील राज्यस्तरीय गौरव करण्यात येणार होता. हा सर्व गौरव सोहळा नियोजित शिक्षण परिषद नियोजित अधिवेशन येणाऱ्या काळात आपण राज्यातील विशेष कर्तव्य रजास्व शासनामार्फत देऊन पुन्हा भविष्यात करणार आहोत. या अधिवेशनाच्या संदर्भात सर्वांना जो त्रास झाला त्याबद्दल महाराष्ट्र राज्य संता शिक्षक संघाच्या वतीने मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो व पुन्हा एकदा आपण आमच्या पाठीशी उभा राहा अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. माय गोल इज टू एलिमिनेट मॅथमॅटिक्स फोबिया सो दॅट स्टुडंट कॅन लर्न मॅथमॅटिक्स इज फन अँड क्रॅक एनी एंट्रन्स एक्झाम इन मॅथमॅटिक्स. आय बिलीव्ह लर्निंग मॅथमॅटिक्स इज फन. Come and experience at Anis Classes. Anis Classes, where maths is fun.